नमस्कार, अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया घरच्या घरी पौष्टिक ज्वारीच्या लाह्या। त्यासाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। आता कृती पाहूया। सर्वप्रथम पातेल्यात आपण पाणी उकळून घेतले आहे। पाणी उकळले की गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण ज्वारी घालून झाकण ठेवून याला 15 मिनिटं तसंच ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेली आहे। तुम्ही पाहू शकता पाण्यावर ज्वारीचे काही दाणे आले आहेत, त्यांना आपण चाळणीच्या साह्याने काढून घेऊया व मग ज्वारीतले पाणी स्ट्रेनरच्या साह्याने काढून घेऊया। ज्वारीतले पाणी पूर्णपणे ड्रेन झाले आहे। आता याला एका कॉटनच्या कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवूया। रात्रभर दाणे बांधून ठेवले होते, आता याला उघडूया। ज्वारीचे दाणे थोडे मऊ झाले आहे। आता आपण याच्या लाया करूया। आपण इथे नॉनस्टिकी पॅन घेतले आहे। पॅन पहिलेच गरम करायला ठेवले होते। पॅन छान गरम झाले आहे। आता त्यामध्ये थोडे दाणे घालूया व त्यावर झाकण ठेवूया। हे करताना गॅसची फ्लेम हाय ठेवावी। मग याला थोड्या वेळी हालवून घेऊया। थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता लाया ह्या छान फुटत आहे। पूर्ण लाया फुटेपर्यंत वरून झाकण ठेवावे व यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम करावी। सर्व लाया फुटल्या आहे। आता पॅनचं झाकण काढूया। तुम्ही पाहू शकता एकदम छान लाह्या फुटल्या आहेत। याच प्रकारे आपण सर्व लाह्या फोडून घेऊया। अशा प्रकारे घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या जरूर करून पहा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।